नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शून्य पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्त्वाचा GR त्या ठिकाणी आलेला आहे. हा GR नक्की काय आहे आणि या GR मध्ये नक्की काय दिलेलं आहे हे संपूर्ण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. अतिशय महत्त्वाचे जे विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत ते नक्की गुण कशाच्या बेसवरती आणि कशा पद्धतीने दिले जाणार आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. हा GR बऱ्याच जणांकडे त्या ठिकाणी कदाचित आलेला असेल. ज्याला हा GR हवा असेल त्याने नक्कीच माझ्याकडून तुम्ही मागू शकता. नक्कीच 100% तुम्हाला हा GR सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा GR तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिला तर शैक्षणिक वर्ष 2020-21 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत चा हा अतिशय महत्त्वाचा GR आहे, ज्यामध्ये तुम्हाला 9वीच्या गुणांचं रूपांतर कसं करायचं आहे आणि तुम्हाला जे 30 गुण त्या ठिकाणी द्यायचे आहेत ते 30 गुण नक्की कोणत्या परीक्षेच्या बेसवरती द्यायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो निकाल लागणार आहे तो निकाल साधारणतः जुलै महिन्यामध्ये लागणार आहे. जुलै महिन्यामध्ये समजा नाही लागला तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये त्या ठिकाणी तुमचा निकाल डिक्लेअर होणार आहे असं सूत्रांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी वेगवेगळ्या सूचनासुद्धा या दिलेल्या आहेत. या संपूर्ण सूचना अशा आहेत की नक्की शाळेने कशा पद्धतीची कार्यवाही करायची आहे, मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने आज जर पाहिले तर त्या ठिकाणी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आहे. तर या प्रशिक्षणाच्या बेसवरती त्यांना भरपूर असं शिकायला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर नक्की कोणती कार्यवाही करायची आहे हे डिटेल्समध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना नक्की गुण कसे द्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निकाल समिती गठित करायची आहे, म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये प्राचार्यांना एक समिती बनवायची आणि त्या समितीच्या बेसवरती त्यांना या संपूर्ण मुद्द्यांचा विचार करून 7 सदस्य निर्माण म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे सदस्य आहेत त्या सदस्यांचा म्हणजे शाळेतील शिक्षक एकत्र करून त्यांना एक समिती निर्माण करायची आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांची कार्यवाही नक्की काय असेल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की विद्यार्थ्यांशी याच्या आधी सुद्धा मी एका GR मध्ये डिस्कस केलेला होता की तुमचे 9वीचे गुण नक्की कशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्ट करता येतील. तर पहा बाळांनो, तुमची मराठी भाषा असेल किंवा इतर ज्या भाषा विषयांचे गुण असतील तर त्या जर 100 गुणांपैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याला 68 गुण मिळाले तर त्याचं तुम्हाला 50% करताना त्याला 2 ने भागून येणारे जे गुण आहेत म्हणजे 34 गुण झाले. त्याच पद्धतीने पुढे जर पाहिलं तर त्या विद्यार्थ्याला समजा 77 गुण आहेत तर त्या विद्यार्थ्याला 77/2 जर केलं तर 38.5 म्हणजेच 39 एवढे गुण मिळणार आहेत. सेम तुम्हाला संयुक्त भाषा असेल, गणित विषय असेल किंवा इतर विषय असेल त्याच्या पद्धतीने तुम्हाला 9वीच्या त्या ठिकाणी असणारे जे 100 गुण आहे तर त्या 100 गुणांना 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला 50 गुणांपैकी गुण मिळतील. आणि दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा पार्ट जो तुम्हाला पुढच्या पेजवरती सुद्धा दिला आहे हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे दिव्यांग विद्यार्थी असतील किंवा रिपीटर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर दिसत असेल. आणि आत्ता राहिला पुढचा भाग जो की तुम्हाला 80 पैकी गुण नक्की कसे मिळणार आहेत. आता हे 80 पैकी गुण मिळताना 30 गुण म्हणजे तुमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी 80 गुणांचा पेपर त्या ठिकाणी घेतला असेल आणि हा 80 गुणांचा पेपर घेतल्यानंतर म्हणजे ती पहिली सत्र असेल किंवा दुसरी सत्र असेल किंवा एखादी परीक्षा असेल तर या परीक्षेचे 80 गुणांचं रूपांतर 30 गुणांमध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजेच आणि येणारे उत्तर समजा अपूर्णांकामध्ये आलं, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 13.00 म्हणजे 13 गुण आहेत तर अशा वेळेसला त्याचं रूपांतर 13 मध्ये करायचं आहे. जर एखाद्या वेळेसला कधी कधी उत्तर पॉईंटमध्ये येत असेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 26 गुण असतील त्याचं कन्वर्जन जर आपण केलं आणि त्याला समजा 13 पॉईंट काहीतरी समथिंग गुण मिळाले, समजा इथे दिलंय पहा तुम्हाला 13.01 मिळाले तर त्याचं सुद्धा रूपांतर 14 मध्ये करायचं आहे. 13.50 मिळाले तर 14 मध्येच करायचं आहे. 13.51 जरी मिळाले तरी त्याचं रूपांतर पुढच्या आकड्यावरीमध्ये म्हणजेच 14 मध्ये करायचं. इथे पहा तुम्हाला त्याचा डेमो सुद्धा दिलाय. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 80 पैकी लेखी परीक्षेमध्ये 66 गुण जर असतील
तर त्या ठिकाणी त्याचे निम्मय तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यायचे आहे. जसं की इथे सुद्धा तुम्हाला दिलं आहे पहा, म्हणजे 32 आणि 33 गुण आहेत, तर त्याचे निम्मे जर केले तर त्याचे निम्मे तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे 30 किंवा 15 गुणांची असेल तर त्याच्यापैकी तुम्हाला नक्की किती गुण मिळालेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा जी आहे तुमच्या समोर दिसतोय की ज्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने रूपांतर केलं करता येईल या ठिकाणी पहा. अशा पद्धतीने तुम्हाला कार्यवाहीसाठी दिलंय. जे विद्यार्थी 17 नंबरचे आहेत, 17 नंबरच्या विद्यार्थ्यांनी जर याच्या आधी परीक्षा दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या परीक्षेच्या गुणांचा विचार करून त्या ठिकाणी गुण दिले जाणार आहेत. परंतु जे नवीन विद्यार्थी ज्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी जे लेखन कार्य त्यांना शाळेकडून दिलेलं आहे ते लेखन कार्य पूर्ण जर केलं असेल तर त्याच्या बेसवरती त्यांना गुण दिले जाणार आहेत. त्या संदर्भातला GR सुद्धा तुमच्या समोर या ठिकाणी पहा दिसतोय. पुनर्परीक्षार्थी असं म्हटलेलं आहे, त्यांनी सुद्धा याचा विचार करायचा आहे. म्हणजे या संपूर्ण गोष्टी व्यवस्थित तुम्ही GR वाचा. ज्याला GR पाहिजे असेल त्याने सहज माझ्याकडे GR तुम्ही मागू शकता. त्या ठिकाणी GR तुम्ही मागा 9850554231 या नंबरवरती बाळांनो तुम्ही GR मागू शकता. सहज तुम्हाला हा GR एका मिनटामध्ये उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा हा GR होता. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स बाळांनो तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. तुमच्यासाठी रोज आपण CET जे लेक्चर तुमचं जे होणार आहे, CET जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची तयारी आपण करून घेतोय संपूर्ण विषयांची. तो सुद्धा अभ्यास आपल्या चॅनेलवरती तुम्ही आत्ताही पाहू शकता प्लेलिस्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला 11वीला ॲडमिशन चांगल्या कॉलेजला विदाऊट एनी फीज मिळेल अशा पद्धतीचं आपण नियोजन करतो. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित आपण जेवढा अभ्यास देतोय तेवढाच पहिल्यांदा करा. तुम्हाला 100% आपण संपूर्ण थेअरी प्लस तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतोय. त्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना शिक्षकांना हा व्हिडिओ 100% शेअर करा. थँक्यू सो मच ऑल माय डिअर स्टुडंट्स. ऑल द बेस्ट.